तर सध्या ही दृश्य आपण बघतो आहोत, साताऱ्यातली दृश्य आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी निघालेले आहेत. शिवकालीन वाघ नख हे या प्रदर्शनाचं महत्वाचं वैशिष्ट्य. थोड्याच वेळात या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात हे प्रदर्शन मांडण्यात आलेलं आहे. आजपासून हे प्रदर्शन सर्वसामान्यांसाठी खुलं असेल. शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन थोड्याच वेळात होत आहे आणि त्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रदर्शन स्थळाकडे रवाना झालेले आहेत. तर विनायक डावरून आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विनायक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रदर्शन स्थळाकडे निघालेले आहेत, किती वेळामध्ये ते पोहोचतील आणि या प्रदर्शन ठिकाणी नेमकी काय स्थिती आहे, कसा उत्साह आहे? मनोजी बरोबर आहे, आपण जर पाहिलं तर शिवकालीन ही वाघनखं जी आहेत ती साताऱ्यात आणली गेलेली आहेत. आज त्याचं उद्घाटन जे आहे ते होत आहे आणि ज्या ठिकाणी मी उभा आहे आपण पाहू शकतो, हे जे पोवई नाका चौक आहे या ठिकाणी पहिल्यांदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा आहे, याला पुष्पहार अर्पण जे आहे ते या ठिकाणी केलं जाईल. सातारा शहरात आपण जर पाहिलं तर उत्साहाचं वातावरण आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून शिवभक्तांची इच्छा होती की ही वाघनखं जी आहे ती भारतात यावी, महाराष्ट्रात यावी, आणि ही इच्छा जी आहे ती राज्य सरकारने पूर्ण केलेली आपल्याला पाहायला मिळते. 3 वर्षासाठी ही वाघनखं जी आहेत ती आपल्या महाराष्ट्रात असणार आहेत. शिवकालीन वाघनखं पाहण्यासाठी साहजिकच सातारचे जनता आहे किंवा शिवभक्त आहे त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. कोणत्याही क्षणी आपण पाहू शकतो CM त्याचप्रमाणे दोन्ही DCM जे आहे ते दाखल होतील. कॉन्वो जो आहे तो या ठिकाणी दाखल जायला आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दाखल आता या ठिकाणी होत आहेत आणि साहजिकच आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण जे आहे ते या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. आपण पाहू शकतो मुख्यमंत्र्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी पोहोचला आहे. मुख्यमंत्री या ठिकाणी येतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत. तुतारी वाजवून मुख्यमंत्र्यांचं स्वागत जे आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहू शकतो ही दृश्य, एक उत्साहाचं वातावरण सातारा शहरात आपल्याला पाहायला मिळतं आहे. जी व शिवकालीन जी वाघनखं आलेली आहेत ती पाहण्यासाठी उत्साह आहे. मुख्यमंत्री त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री या ठिकाणी आता दाखल होताना आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार आहे. दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत. फेटा, सुरुवातीला फेटा जो आहे तो बांधला जातो आहे मुख्यमंत्र्यांना. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फेटा जो आहे तो बांधला जातोय. अगदी उत्साहाचं वातावरण सातारा शहरात आपल्याला पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री यांनी आधीच जाहीर केलं होतं की ही वाघनखं जी आहेत ती आम्ही महाराष्ट्रात आणू. गेल्या अनेक महिन्याची प्रतीक्षा जी आहे ती होती. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वतः लंडनला गेले होते आणि त्यानंतर ही वाघनखं या ठिकाणी आलेली आहेत. उदयनराजे भोसले खासदार भाजपचे आहेत, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे उत्साहाचं वातावरण संपूर्ण सातारा शहरात आपल्याला पाहायला मिळतंय. फेटे जे आहेत ते प्रमुख नेत्यांना या ठिकाणी बांधले जात आहेत. मनश्री, नक्कीच विनायक, आपण बघतोय ही दृश्य अत्यंत बोलकी दृश्य आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांचंही स्वागत फेटे बांधून केलं जात आहे. साताऱ्यातल्या पोवई नाक्यावरून ही थेट दृश्य आपण बघतो आहोत. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फेटा बांधला जातोय, तर दुसरीकडे दोन्ही उपमुख्यमंत्री हे सुद्धा आपल्याला फ्रेममध्ये दिसत आहेत. त्यांचं देखील फेटे बांधून स्वागत केलं जात आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरच्या पराक्रमाची निशाणी असणारी वाघनखं ही सर्वसामान्यांना बघता येणार आहे. शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं उद्घाटन आज होत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित झालेले आहेत पोवई नाक्यावर, त्यांना फेटे बांधले जात आहेत. पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी विनायक डावरूंकडे. विनायक, सध्या आपण उत्साहाचं वातावरण तर बघतोच आहोत, फेटे बांधले जात आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना, किती वेळात साधारणतः या प्रदर्शनस्थळी हे नेते रवाना होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं जी प्रतीक्षा आहे ही वाघनखं डोळ्यात साठवण्याची सर्वसामान्यांना, ती कधी पूर्ण होणार आहे? मनश्री, या ठिकाणी आता फेटे जे आहे ते प्रमुख नेत्यांना या ठिकाणी बांधून झालेले आहेत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा आहे पूर्णकृती, त्या ठिकाणी त्यांना पुष्पहार जे आहे ते अर्पण केलं जाईल. पुष्पहार अर्पण केल्यानंतर
एक छोटाखाना कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी हा झाल्यानंतर एक छोटी रॅली जी आहे, मिरवणूक जी आहे, ती वस्तुसंग्रहालयापर्यंत निघणार आहे. एक 10 ते 15 मिनिटाचा हा प्रवास वस्तुसंग्रहालयापर्यंतचा आहे आणि त्यानंतर या वस्तुसंग्रहालयामध्ये जी शिवकालीन वाघनखं जी आणलेली आहेत त्याचं अनावरण जे आहे तिघांच्या हस्ते होईल आणि हे अनावरण झाल्यानंतर जिल्हा परिषदेचं जे प्रमुख सभागृह आहे त्या ठिकाणी मुख्य कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे. एक उत्साहाचं वातावरण आहे. आपण जर पाहिलं तर उदयनराजे भोसले या ठिकाणी आपल्याला व्हिज्युअलमध्ये दिसत आहेत, ते सुद्धा उत्साहात त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण साहजिकच आहे, गेल्या अनेक वर्षांची प्रतीक्षा जी आहे ती हे शिवकालीन वाघनखं पाहण्यासाठी शिवभक्तांची होती आणि अखेर ही वाघनखं जी आहेत 3 वर्षासाठी प्रामुख्यानं महाराष्ट्रात या ठिकाणी आलेली आहेत आणि उत्साहाचं वातावरण या नेते मंडळींमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. फेटे जे आहेत ते या ठिकाणी बांधले जात आहेत. फेटे बांधल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी मूर्ती आहे तिला पुष्पहार अर्पण जे आहे ते केलं जाणार आहे. आपण जर पाहिलं तर हे सगळे प्रमुख नेते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिवेंद्रराजे भोसले हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. त्यांनी सुद्धा ज्या ज्या लोकांनी विरोध जो आहे तो केलेला होता वाघनखांना त्यांना प्रतिउत्तर जे आहे ते दिलेलं होतं आणि अखेर आपण पाहू शकतो की हे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी आहेत. उदयनराजे भोसले यांना फेटा जो आहे तो आता या ठिकाणी बांधला जातोय. एक राजघराण्यातलं नेतृत्व आणि ते खासदार सुद्धा स्वतः आहेत. साहजिकच सातारा नगरीमध्ये उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अजितदादा सुद्धा या ठिकाणी फेटा अजितदादांना सुद्धा बांधण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मनसुख नक्कीच त्याच्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शिवशस्त्र शौर्यगाथा या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा आपल्याला बघायला मिळणार आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशी वाघनखं आज या उद्घाटन सोहळ्यानंतर सर्वसामान्यांना बघायला खुली होतील. खरं तर ही वाघनखं शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा अनेक इतिहास तज्ञांकडून केला, मात्र त्या सगळ्या दाव्यांना उत्तरं देखील वेळोवेळी देण्यात आली. आणि सध्या आपण बघतो आहोत की दृश्यांमध्ये उदयनराजे भोसले यांना फेटा बांधला जातोय. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार अर्पण करण्यात येईल, त्यांना अभिवादन करण्यात येईल आणि त्यानंतर ही सर्व नेते मंडळी प्रदर्शन स्थळाकडे रवाना होतील. थोड्याच वेळात